आज बुधवार 27 एप्रिल रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर औरंगाबाद शहराच्या दौऱ्यावर आले असून आज त्यांनी राज ठाकरे यांचे 1 मे रोजी होणाऱ्या सभेसंदर्भात सांस्कृतिक क्रीडा मंडळ येथे जागेची पाहणी केली। यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की राज ठाकरे यांच्या सभेच्या संदर्भात पोलीस प्रशासनाने अजूनपर्यंत परवानगी दिली नसून या संदर्भात आज पोलीस आयुक्त डॉ निखिल गुप्ता यांच्या संदर्भात बैठक घेऊन सभेची परवानगीची मागणी करणार आहे। पोलीस आयुक्त डॉ निखिल गुप्ता यांच्याशी फोनवर चर्चा झाली असून राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी मिळेलच अशी अपेक्षा बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केली आहे। त्याचबरोबर भोंग्या संदर्भात विचारले असता बाळा नांदगावकर म्हणाले की आम्ही आमच्या घरात पूजा अर्चना करतो, त्यांनीही त्यांच्या घरात नमाज करावी अशी वक्तव्य त्यांनी माध्यमांशी बोलताना केले आहे। आमचे हिंदुत्वासाठी लढाई असून आम्ही सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाप्रमाणे भोंग्या संदर्भात बोललो आहोत, याचा अर्थ कोणी वेगळे काढत असेल तर कोणाच्या अर्थाला आम्ही घाबरत नाही। राज ठाकरे यांच्या सभेला 1 लाखापेक्षा जास्त नागरिक सभा ऐकण्यासाठी असल्याचेही त्यांनी सांगितले। त्या दृष्टिकोनातून मैदानाची पाहणी करण्यात आली असून ज्या काही त्रुटी असतील त्या सर्व त्रुटी आम्ही पूर्ण करू। अर्ज त्यांना ऑलरेडी दिलेला आहे आम्ही आणि आमची अपेक्षा की ते आम्हाला परवानगी देतील आणि त्याप्रमाणे त्यांनी सांगितलं की एकंदर परिस्थिती पाहता मी सगळे इनपुट घेतो इकडे तिकडचे। त्यांनी ह्याची मला माहिती दिली की बऱ्याच लोकांकडून पत्र आली, विरोध आले आमच्या आणि 1 तारखेला प्रचंड परिषद असतं अशी त्यांनी माहिती दिली आणि साधारण गृहमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे ते उद्यापर्यंत या बाबतीमध्ये काय निर्णय घ्यायचा, परवानगी द्यायची की नाही द्यायची या बाबतीतला निर्णय मी निश्चित तुम्हाला पर्सनल पहिले तुम्हाला कळवतो, उद्यापर्यंत संध्याकाळी काय निर्णय होऊन जाईल असं त्यांनी मला काही सूचना सुचवल्यात का त्यांनी? मी त्यांना मुंबईहून येताना सांगितलं होतं की जर तुमच्या काही सूचना असतील तर निश्चितपणे आम्हाला सांगा, त्याचा पालन निश्चितपणे करण्याचा प्रयत्न करतो। उद्या संध्याकाळी आमच्या कार्यकर्त्यांची बैठक आहे मला थोडक्या त्या बाबतीत त्याप्रमाणे आता त्याच्यावरती निर्णय। काही वेळापूर्वी गृहमंत्री असं म्हणाले की स्थानिक पोलीस निर्णय घेतील पण सकारात्मक होईल, जवळपास त्यांच्या बोलण्यातलाही सुरू असा होता की सभेला परवानगी मिळणार। मला असं वाटतं की परवानगी द्यायला हरकत नाही ही जरी माझी भूमिका असली तरी सुद्धा मी हे डिपार्टमेंट केलेलं आहे म्हणून मला माहिती आहे की पोलीस अशा प्रकारची परवानगी देताना खूप खोलपर्यंत जातात आणि त्याच्यानंतर परवानगी देतात आणि परवाचा दिवस 1 तारखेचा दिवस हा महाराष्ट्र दिन आहे। बरोबर, आणि महाराष्ट्र दिनाला त्यांनी मला खूप माहिती दिली, इकडची खूप लोक आंदोलन करतात, इकडची खूप लोक काहीतरी निवेदन देतात, म्हणजे आम्ही आत्मदहन करणार हे करणार ते करणार, त्यांनी मला खूप माहिती दिली, त्यांच्याकडे आलेले अर्ज त्यांना मला खूप सगळं काही दाखवलं आणि त्याच्यामुळे ते पारंपरिक गोष्टींवरती विचार करते। मला असं वाटतं की त्यांनी सकारात्मक विचार करा। काय पर्याय वगैरे सांग। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी औरंगाबाद।